की धरमपेठ महिला स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या मुख्य शाखेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित विजयबाई सांगितलं परिणयजी काँग्रेस साहेब आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कर्मचारी यांच्या परिणयाने बोलले. खरं म्हणजे उद्घाटन 16:07 आहे तर 16:07 पुण्याला कार्यक्रम असल्यामुळे मी लवकर तिथे आलो आणि विनंती केली की एकदा मी मुख्य कार्यालयाला भेट देऊन मग पुढे जाईल. मला अतिशय आनंद आहे की मी संपूर्ण इमारत बघितली. अतिशय आधुनिक आणि सुंदर अशा प्रकारची इमारत आज हेड ऑफिसच्या या ठिकाणी तयार झालेली आहे. त्याबद्दल मी अतिशय मनापासून धरमपेठ महिलांच्या सर्व टीमला या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि जो तुम्ही सांगितलं की धरमपेठ महिलांचा विस्तार हा महाराष्ट्रात झाला, पुण्यामध्ये झाला, बाजूच्या राज्यांमध्ये झाला, आम्हाला अभिमान याकरता आहे की तुम्ही जे काम करता त्याचा अभिमान तर आहेच, पण आम्ही धरमपेठचे निवासी आहोत. म्हणून आम्हाला त्याचा विशेष अभिमान आहे की आमच्या धरमपेठची धरमपेठ महिला आणि खरंच आहे की महिलांनी सुरू केलेली ही सोसायटी आज एवढ्या चांगल्या प्रकारे इतका मोठा विस्तार झालेला आहे आणि आर्थिक समावेशनाच्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम तुम्ही करतात आणि मला असं वाटतं की त्या कामाची पावती म्हणजेच ही इमारत आहे. एखाद्या कॉर्पोरेट बँकेला लाजवेल इतकी सुंदर इमारत तुम्ही या ठिकाणी तयार करू शकला. अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा तर देतोच, पण अशा इमारती अजून जिल्ह्यामध्ये तुमच्या हातून घडो, अनेक राज्यांमध्ये घडो आणि असाच विस्तार हो. आपले इथे उद्योग असेल, व्यापार असेल, याच्यामध्ये तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे असंच वृद्धिंगा होत राहो अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि आम्ही नेहमीच तुमच्या सोबत, मला असं वाटतं अनेक कार्यक्रमांना आलेलो आहे, त्यामुळे मला असं वाटतं की पुढेही जेव्हा जेव्हा कार्यक्रम कराल तेव्हा तेव्हा उद्घाटनाला येऊन त्याचं व्हिजिट द्यायला नक्कीच येईल. एवढंच आपल्याला सांगतो आहे. शुभेच्छा देऊ आणि घेऊ शकतो. धन्यवाद.